अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण संघाच्या वतीने शिक्षकांच्या काही प्रलंबित मागण्यांसंदर्भात जळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। नियमित वेतनश्रेणी मान्यता, नियमित वेतनश्रेणी सुधारित मान्यता प्रस्ताव, अप्रशिक्षित वेतनश्रेणीतून पदवीधर वेतनश्रेणीत प्रस्ताव यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले असून जोपर्यंत या प्रलंबित मागण्यांना मान्यता मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी माध्यमांसमोर सांगितले। शिक्षणाधिकारी होते, त्यांची बदली झाल्यानंतर चार्ज मिळाला कल्पना चव्हाण मॅडम, त्यांनी ते काम करायला पाहिजे, चार्ज मिळालाय। पण आम्ही वेळोवेळी त्यांची भेट घेतली, निवेदन दिले, या आंदोलनाचं निवेदन दिलेलं आहे। आणाटाळ करतात, जे येतील अधिकृत शिक्षणाधिकारी ते काम करतील असं ते सांगतात। आमचं म्हणणं आहे तुम्हाला चार्ज मिळालाय, तुम्ही हे सगळी कामं करायला पाहिजे, लोकांना त्रास होतो, लोकांचे काही प्रलंबित प्रकरण आहे। आज या ठिकाणी ज्या नियमित वेतन श्रेणीच्या मान्यता असतील, मुख्याध्यापकांच्या मान्यता असतील, बीएड टू बीएड पदोन्नतीच्या मान्यता असतील, या अनेक दिवसापासून या ठिकाणी प्रलंबित आहेत। या संदर्भामध्ये 15 तारखेला आम्ही प्रत्यक्ष सर्व संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलो, मान्य शिक्षणाधिकारी महोदयांशी चर्चा केली, त्यांना काही अडचणी होत्या। दुसऱ्या दिवशी शिक्षक आमदार किशोरभाऊ दवाडे, शिक्षण उपसंचालक नितीन उपासने साहेब यांच्या समवेत झालेल्या शिक्षक दरबारात सुद्धा या प्रश्नांसंदर्भामध्ये चर्चा झाली। त्यावेळेस आमदार महोदय आणि उपसंचालक महोदय यांनी मॅडमला सांगितलं की तुम्ही यांच्या जे नियमानुसार काम असतील ते करून द्या, परंतु आजपर्यंतचा अनुभव आहे मॅडम व्हीसीच्या नावाखाली, मिटिंगांच्या नावाखाली, कोर्टाच्या नावाखाली हे कामं करण्यासाठी टाळाटाळ करतात। गेल्या 2-3 दिवसापासून त्यांनी आदेश दिलेत, परंतु ते सदोष आदेश दिलेले, फक्त असं दाखवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जे माझ्या समोर मांडलं ते मी केलेले आहेत, परंतु ते सुद्धा सदोष आहे। आणि या ठिकाणी आज खेद वाटतो की आम्ही पूर्व सूचना देऊन सुद्धा 11 वाजेपासून या ठिकाणी मॅडम नाहीत। अधिकृत संघटनेच्या कुठल्याही माणसाला आतापर्यंत या क्षणापर्यंत त्यांनी कुठल्याही संदर्भामध्ये संपर्क केलेला नाही, हे या ठिकाणी मी खेदाने नमूद करावं। काय नेमक्या काय मागण्या काय तुमच्या आणि किती दिवसापासून प्रलंबित आहे? जवळपास 1.5 ते 2 महिन्यापासून मागण्या प्रलंबित आहेत। ज्या शिक्षकांचा शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झालेली असते किंवा विनाअनुदानित म्हणून अनुदानावरती बदली झालेली असते, ती बदली झाल्यानंतर त्यांना शालार्थ मान्यता घ्यावी लागते। शालार्थ मान्यता घेतल्यानंतर त्यांचा शिक्षण सेवक कालावधी संपलेला असल्यामुळे नियमित वेतन श्रेणीची मान्यता घ्यावी लागते। ती नियमित वेतन श्रेणीची मान्यता घेतल्याशिवाय त्यांची वेतन निश्चिती होत नाही व पगार होत नाही, असे अनेक शिक्षकांचे या ठिकाणी कामं अडकलेली आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलेलो। किती शिक्षकांची कामे अडलेले आहेत आणि त्यांच्या जवळपास आम्ही जवळपास गेल्या 15-20 दिवसापासून आमच्याकडे आलेल्या 15 ते 20 शिक्षकांच्या कामांचा पाठपुरावा करतोय आणि त्यांना त्या संदर्भामध्ये निवेदन दिलेले आहे आणि नावानिशी निवेदन दिलेले आहेत। काही बाबतीमध्ये ते सांगतात तक्रारी आहेत, परंतु त्या कोणत्या स्वरूपाच्या तक्रारी त्या आजपर्यंत त्या आम्हाला काही सांगत नाहीत आणि हे चुकीचं आहे असं। आणि याच्यामागे एकच उद्देश दिसतो आहे की येणारा अधिकारी करेल, मी काही करणार नाही। येणारा अधिकारी काही लगेच उद्या येऊ शकत नाही, तो 4 महिन्याने येईल, 6 महिन्याने येईल, आणि म्हणून यांना जो चार्ज आहे, यांना जो अधिकार दिलेले आहेत, यांनी नियमानुसारचे आमच्या कामं करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। अनेक वेळा जिल्हा परिषदेच्या या शिक्षण विभागाच्या दालनात आणि बाहेर आंदोलन झाले, ठिय्या आंदोलन झाले, त्या ठिकाणी अनेक शिक्षकांनी आरोपही केलेले आहेत की इथे पैसे देऊनसर काम होतं, पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे? पैसे आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आजपर्यंत मी शिक्षणाधिकारी महोदयांशी बोललो, त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला काही पैशांची मागणी करत नाहीत, ही जमेची बाजू आहे, परंतु तुमची मानसिकता आमचे कामं करण्याच्या संदर्भामध्ये नाही, हे या ठिकाणी मी त्यांना स्पष्टपणे नमूद केलेलं आहे आणि तुम्ही टाळाटाळ करताय असा आरोप मी त्यांच्यावरती केलेला आहे। आणि या माध्यमातून आता हे सगळं झाल्यानंतर आम्ही पुन्हा आता चौकशीची मागणी करणार आहे, जसे आमचे काम होते अशा स्वरूपाच्या काही मान्यता यांनी दिलेल्या आहेत का? आमच्या व्यतिरिक्त जर काही इथं जिल्ह्यातले लोक इथं परस्पर येत असतील, त्यांच्या जर कामं झाले तर आनंद आहे, त्यांच्या कामं होण्याबद्दल आमचं दुमत नाही,
परंतु त्यांचे जसे कामं झाले तसे या शिक्षकांचे काम होत नाही, यासाठी आम्ही ती पण चौकशीची मागणी शिक्षण उपसंचालक आणि आमदार महोदयांकडे करणार आहोत. आज जर आपल्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे, आज जर आपल्याला न्याय नाही मिळाला तर पुढची भूमिका काय राहील? पुढची भूमिका आम्ही आंदोलन तीव्र करू, बेमुदत उपोषणाचा इशारा देऊ आणि खालच्या बाजूला बेमुदत उपोषण करू. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.